सबस्क्राइब करा खेतीगाड़ी चॅनलला आणि नवीन शेतीविषयक माहितीसाठी घंटीचे बटन दाबा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, खेतीगाडीमध्ये आपले सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आलेलो आहेत खेडगावामध्ये। आता यांनी VSC ट्रॅक्टर घेतलेला आहे। सर, तुम्ही हा कधी ट्रॅक्टर घेतलेला आहे? 4 महिने झाले घेऊन। बरोबर, आणि ह्याचं मग तुम्ही काय उपयोग करता ह्या ट्रॅक्टरचा? पेरणीसाठी, ऊस फोडण्यासाठी, ऊसाची सरी काढण्यासाठी, आपल्या घरगुती रोटर मारण्यासाठी ऊस उपयोग करतो। बरोबर, म्हणजे तुमच्या स्वतःच्या शेतीसाठी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करताय। आणि ऊसाच्या शेतीमध्ये मग ऊसाच्या शेतीवर तुम्हाला भर घालायला, ऊसाची फोडणी करायला, हे सगळ्यासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी पडत असेल। हो, मग ह्याची किती फुटेच्या पट्ट्यामध्ये तुम्ही हा ट्रॅक्टर चालवता? कमीत कमी 4 फुटाच्या सरीपासून पुढे। 4 फुटाची जे पट्टा असेल त्याच्यामध्ये तुम्ही भर घालायला, त्याची अंतर्मशागत करायला, सगळ्यासाठी हा ट्रॅक्टर उपयोगाला येतो। मग तुम्हाला हा ट्रॅक्टर घेतल्यापासून काय फायदा झाला, असं काय वाटतं तुम्हाला? ट्रॅक्टर घेतल्याने चांगलं झालं का काय नक्की? हो, चांगलं झालंय। सरी बरी घालायला एकदम उत्तम पद्धत होती। बरं, आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे बघता डिझेलचं जे आहे ते डिझेलची खपत कशी आहे याची? एकदम कमी आहे। बरं, म्हणजे डिझेल खपत सुद्धा चांगली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऍव्हरेज चांगलं मिळतं आणि तुमच्या उत्पादन मध्ये तुम्हाला फायदा होतोय। कमी ह्याच्यात जास्त फायदा। बरं बरं, आणि ह्याची सीट बसायला, सीट वगैरे किती तासपर्यंत तुम्ही चालवलं तरी तुम्हाला काही हे वाटत? कमी 4-5 तास चालवले तरी काही प्रॉब्लेम वाटत नाही, म्हणजे आरामदायी आहे सीट वगैरे, सगळं आरामदायी आहे। आणि वापरायला हे उजव्या हाताला तुम्हाला इथं PCDC लेवल दिलेलं आहे, एकदम उत्तम आहे। बरोबर, म्हणजे हे उजव्या हाताला दिल्यामुळे तुम्हाला फायदा झालेला आहे। बरोबर, आणि मग लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे ह्याच्यामध्ये, तुम्ही ट्रॉली वगैरे जोडून काही माल वाहतूक करता का? करतो, 1-1.5 टनापर्यंत आरामात सपाटीला माल जातो। बरं, म्हणजे 1.5 टनापर्यंत तुम्ही माल वाहतून घेऊन जाऊ शकता याच्यामधून। खूप चांगलं सर, तुम्ही खेतीगाडीमध्ये आला, तुमच्या ट्रॅक्टरच्या विषयी तुम्ही मनोगत दिलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। थँक्यू। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि खेतीगाडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जवान जय किसान, शेतकऱ्याची प्रगती हीच खरी देशाची प्रगती।